नमस्कार पालकबंधू भगिनींनो, लेसनच्या पहिल्या भागामध्ये आपण काही चित्रांचं वर्णन करण्याचा सराव मुलांकडून करून घेतला. मुलांनी प्रत्येक चित्र बघितले, त्या चित्राचा रंग, आकार, चव, त्याचे नाव इत्यादी वर्णन मुलांनी केलं. पण या उलट जर आधी वस्तूंचे किंवा चित्राचे, पक्षाचे किंवा प्राण्याचे वैशिष्ट्य सांगणे आणि त्यानंतर त्या वस्तूचं किंवा पक्षाचं नाव विचारणं ही कृती जर आपण मुलांकडून करून घेतली तर मुलांना ती करायला खूप आवडेल. ही कृती आपण एखाद्या खेळाच्या स्वरूपात सुद्धा घेऊ शकतो. तर मग असाच एक खेळ आज आपण घेणार आहोत. आज आपल्या सोबत खेळात सहभागी होण्यासाठी आहे मधुरा आणि गौरेश. हॅलो फ्रेंड्स, चला तर मग मुलांना खेळूया का खेळ. आपल्या खेळाचं नाव आहे डोके चालवा उत्तर सुचवा. चला तर मग मी तुम्हाला काही वैशिष्ट्य सांगणार आहे, एखाद्या वस्तूचे किंवा पक्षाचे वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगेल आणि त्याचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे. चला तर मग गौरेश तू सांग बेटा, आधी असे कोणते टेबल आहेत की जे आपण खाऊ शकतो? व्हेजिटेबल. हा बरोबर, शाबास, अगदी योग्य उत्तर दिलं गौरेशने. व्हेजिटेबल हा एक इंग्रजी शब्द आहे, टेबल आला आहे त्याच्यामध्ये, पण व्हेजिटेबल म्हणजे भाजीपाला की जो आपण खातो. बरोबर, अगदी योग्य उत्तर दिलं. मधुरा तू सांग बेटा, कान माझे सुपा सारखे, शेपूट मात्र माझी लहान, असा मी कोण? हत्ती. हा अगदी योग्य उत्तर दिलं तू. हत्तीचे कान कसे असतात? सुपा सारखे, आणि शेपूट मात्र त्याची लहान असते. हे त्याचं वैशिष्ट्य झालं. मी आधी वैशिष्ट्य सांगितलं आणि मग तू त्याच उत्तर सांगितलं. बरोबर, आता गौरेश सांगेल. हा, आठ तोंडे जीभ नाही मात्र सुंदर गाणे गाई, असा मी कोण? बासरी. हा अगदी योग्य उत्तर दिलं. कठीण होत की गौरेश हे, पण तू अगदी योग्य उत्तर दिलं. मधुरा तू सांग बेटा, लाल सुरी मातीत पुरी, वरती शेंडा गंमत करी, असा मी कोण? गाजर. हा बरोबर, गाजराचं वैशिष्ट्य काय आहे की गाजरचा आकार सुरी सारखा असतो आणि तो कशात असतो? जमिनीत पुरलेला असतो आणि त्याचा वरती हिरवा हिरवा तुरा वाऱ्याने डोलत असतो. तर मग आज आपण खेळ खेळलो, तुम्हाला मजा आली का? हो. तर पालक बंधू भगिनींनो, तुम्ही सुद्धा असेच खेळाच्या स्वरूपामध्ये मुलांना त्याची वैशिष्ट्य सांगा आणि नंतर त्या वस्तूचं नाव विचारून घ्या. ह्याच खेळाला आपण मराठी शब्दकोडी असं म्हणत असतो. तर अशीच काही शब्दकोडी इंग्रजीत सुद्धा असतात. शब्दकोड्यांना इंग्रजीत रिडल्स असे म्हणतात. तर असाच एक रिडल्सचा लेसन आपण इयत्ता तिसरीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकात पेज नंबर 51 वर बघणार आहोत. त्याच्यात काही रिडल्स दिलेली आहे, त्या रिडल्सचा वाचून आणि त्याचं उत्तर शोधण्याचा सराव आपल्याला मुलांकडून करून घ्यायचा आहे. धन्यवाद.